देशात लसीकरणासंदर्भात आता एक खुशखबर आहे, कारण अमेरिकन कंपनी फायझरनं भारतात लसीकरणाची परवानगी केंद्र सरकारकडे मागितलेली आहे आणि त्यामुळे भारतात लसीकरण सुरू करण्याची परवानगी मागणारी फायझर ही पहिली कंपनी ठरते. याआधी ब्रिटननं फायझरला लसीकरण सुरू करण्याची परवानगी दिली होती. फायझरने सक्सेस रेट 95% असल्याचं याआधी जाहीर केलं होतं. फायझरची ही लस रोगप्रतिकार शक्ती वाढवते. या लसीचे दोन डोस घेणं अनिवार्य आहे आणि दोन डोसची किंमत जी आहे ती 3000 इतकी आहे. एक महत्त्वाची बातमी, फायझरला आता केंद्र सरकारनं परवानगी दिलेली आहे आणि भारतात लसीकरणाची फायझरनं लस ही परवानगी मागितली होती आणि त्याला आता परवानगी दिलेली आहे.